खरं तर आपण आज गप्पा मारतोय मिताली जगताप बरोबर. मिताली, तुझ्या शूट मधनं आपण गप्पा मारतोय पण खूप छान वाटतंय. आपण म्हणतो ना एखादी गोल्डन अपॉर्च्युनिटी येते आणि मग ते खूप लक्षात राहतं, तशी एक संधी तुला आली हिंदी फिल्मसाठी. हा हा, ती काम छोटं होतं माझं, ते फारच छोटं, म्हणजे मला आधीच कल्पना होती. यामुळे मला विनय काकांची, विनय आपटेंची आठवण झाली की विनय काकांनी माझा रेफरन्स दिला होता प्रकाश झांना. बरं. आणि प्रकाश झांनी जर विचारलं की कोणी आहे का छानशी अभिनेत्री, मोजकेच सीन आहेत, चारच सीन आहेत, तर पण चांगली अभिनेत्री हवी आहे कारण की अमिताभ बच्चनजींबरोबर जे सीन आहेत तर ते चांगले हवेत. तर विनय काकांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं आणि मग मी सत्याग्रह केली फिल्म. आणि खूप काही शिकण्यासारखं होतं आणि खूप काही छान गोष्टी घडल्या. ते फारसं नंतर काय म्हणता येईल, फायनल पर्यंत व्यवस्थित ते पूर्णपणे तसं प्रेझेंट नाही झालं गेलं. समहव काही गोष्टी असतात डिरेक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू असतात, तर ते त्यांच्या दृष्टीने बरोबर असतं. त्यामध्ये अनेक वेळा ते एडिटिंगमध्ये आणि ह्याच्यामध्ये खूप चेंजेस होतात. पण मी एक अभिनेत्री म्हणून जे अनुभवलं आणि मला जी दाद मिळाली तिथे, ती खूप वाखाणण्यासारखी. म्हणजे मी माझं कौतुक म्हणून नाही सांगत, मला त्यांचा अमिताभजींचा मोठेपणा हा वाटतो की भोपाळला शूट होतं आमचं आणि सत्याग्रह म्हणजे ती पूर्ण फिल्म मॉब मॉब मॉबच असत. आणि त्याच्यामध्ये माझा एक सीन होता, पहिला सीन होता तो, की जो टर्निंग पॉईंट आहे सत्याग्रहाचा, त्या सीन नंतर म्हणजे माझी व्यक्तिरेखा तिथे येऊन उभी राहते आणि बच्चनजीं समोर उभं राहून दे दनादन दे दनादन असं त्यांना बोलते आणि त्यानंतर मग ते उपोषणाला बसतात, असं ते तो टर्निंग पॉईंटचा तो सीन होता. आणि आदल्या दिवशीपासून माझ्या पोटामध्ये गोळा होता की मी काहीतरी तिथे जाऊन माती खाणार आहे. आणि मी इतकी ब्लँक होते ना, म्हणजे की मी ती तो सीन मी किमान 50 वेळा वाचला होता, पण मी इतकी ब्लँक होते की मला पुढचा शब्द काय हा आठवत नव्हता, इतकी मी ब्लँक होते. आणि त्यांना पाहिल्यावर तर मी त्यांना पाहिलं आणि प्रकाशजींबद्दल पण मी ऐकून होते की खूप स्ट्रिक्ट आहेत ते, आणि तेही मी पाहिलं ऑनसेटवर गेल्यानंतर त्यांचं ते एकदम ओरडून की ये क्या हो रहा है वो क्या हो रहा है असं करून, त्यामुळे माझे अजून हातपाय गळले. आणि मॉब किमान 500-600 लोकांचा मॉब होता आणि त्याच्यामध्ये आपल्याकडून काही चूक होणं आणि मग रिटेक होणं आणि मग या सगळ्या गोष्टी, प्रचंड मला टेन्शन आलं होतं. पण माहीत नाही, मी म्हटलं की अचानक असे काहीतरी गोष्टी घडतात माझ्या आयुष्यात की अपेक्षाच केली नसते. आणि मी गेले, म्हणजे मी इथे उभी आहे बच्चनजी समोर, तिथे स्टेजवर करीना कपूर, अजय देवगण होते, अर्जुन रामपाल आणि ते बसलेले असतात. आणि मी येते त्या मॉबला बाजूला करते माझी मुलं असं छुटी देऊन आणि मग मी बच्चनजींना अगदी की क्या बोल रहे हो तुम्ही, या पट्टीमध्ये मी बोलते त्यांच्याकडे बघून, असं असं असे ते 10 लाईन मी बोलते आणि मग मी निघून जाते, असा तो सीन होता. किती रिटेक झाले? मी आले आणि रिहर्सल होती पहिली, मी आले आणि त्यांनी असं ठरवलं की रिहर्सल कम टेक ले लेते हैं क्योंकि फ्लो में अगर कुछ मिल गया मॉबचा सीन असेल, त्यामुळे ते म्हणतात की आपण असा एक प्रयोग करूया, मिळाला तर मिळाला. आणि असं त्यांनी ते केला प्रयोग की चलो हम तयारी टेक ही रख ना, लेकिन हो सकता ही रिहर्सल भी हो जाए, असं म्हणून आम्ही ते सुरू केलं. मी आले मॉबला बाजूला केलं आणि मला असंच बोलायचं होतं ना, तर मी डायरेक्ट त्या, म्हणजे नो खूप ग्रेट आहे ते, त्यांच्या डोळ्यात बघून मला ते सगळं देत दनादन अग्रेसिव्ह होऊन बोलायचं होतं. मी बोलले आणि मला काही जाणवत नव्हतं, 2 सेकंदाचा पॉज गेला असेल आणि एक टाळी वाजली. एक टाळी वाजली आणि मी ब्लँक होते कारण की मला हे समजलं नव्हतं की माझी वाक्य संपली आहेत, आता मला काही करायचं नाहीये. एक टाळी वाजली आणि त्यानंतर मग असं जाणवलं की खूप असंख्य टाळ्या वाजत आहेत आणि मी पाहिलं तर पहिली टाळी बच्चनजींनी वाजवली होती आणि त्यानंतर मॉब मध्ये सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या. खाटा सो ही खूप मोठी दाद असते, म्हणजे अदरवाईज मला त्या फिल्म मधून तसं फारसं काही मिळालं नाही, म्हणजे की ते फुललं गेलं नाही. कधी कधी असं होतं कॅरेक्टर तुमचं फुललं जात नाही, पण तो सीन माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. आणि हा ग्रेट त्यांचा पण आहे की त्यांनी अशा पद्धतीने अप्रिशिएट करणं, म्हणजे त्यांनी मला बाजूला घेऊन बोलवून सांगितलं असतं की आपने अच्छा किया, किंवा प्रकाशजीनं सांगितलं असतं की इन्होने अच्छा किया है, वॉट एव्हर. पण एवढ्या लोकांसमोर अशा पद्धतीने दाद देणं, म्हणजे हा त्या किती मोठे आहेत ते, त्यांना काही माहित नव्हतं की मी कोण आहे, कुठून आले. आणि त्या त्याआधी तुझी भेटही झालेली नव्हती, त्या मॉब मधलीच आहे का, कारण की माझा पेहराव तसाच होता की ते मळकी साडी आणि ते झोपडपट्टीतलं ते सगळं, त्यामुळे त्यांना तेही माहित नव्हतं. तर त्यानंतर मला कळलं की
त्यांनी प्रकाशजींना विचारलं की कोण आहे वो, तर मग प्रकाशजींनी सांगितलं की वो ऐसे ऐसे नॅशनल अवॉर्ड मराठी ऍक्टर्स. आणि जेव्हा दुसरा सीन सुरू झाला तेव्हा मग जेव्हा प्रकाशजी म्हणाले की सायलेन्स, तेव्हा बच्चनजी म्हणाले की शांतता कोर्ट चालू आहे. सो त्या ऑडियन्सला म्हणाले ते की शांतता कोर्ट चालू आहे, तेव्हा मला जाणवलं की किती मोठा माणूस आहे की त्यांनी तो रेफरन्स मराठी रंगभूमीशी लावला, त्या अभिनयाशी, म्हणजे त्या माणसाचा अभ्यासही इतका आहे, त्या माणसाचा या गोष्टींसाठीचा रिस्पेक्ट पण इतका आहे, आणि तो माणूस किती इन्स्टंट आहे की त्याला ते जाणवलं आणि तो बोलला त्या सिच्युएशनला घेऊन, तर ती खूप छान गोष्ट वाटली मला. बरोबर आहे. आणि मला वाटतं एक आहे की कुठेही अटिट्यूड नाही, कुठेही मोठेपणा नाही. मी तुला सांगू, मी त्यांच्यावर 10 दिवस होते पण माझी एकदा, आणि त्यांच्या मी अशी बाजूला बसलेली असायची, पण माझी एकदाही इच्छा झाली नाही की मी त्यांच्या बाजूला जाऊन असं बसून मी त्यांच्याशी बोलू, कारण की मी त्यांच्यासमोर असायची, मी थंड पडलेली असायची, मी फक्त त्यांना ऑब्झर्व केलं. आणि खूप गोड आणि खूप साधा सरळ साधा माणूस आहे तो, एकदम असा शांतपणे बसलेला असतो. पण मला वाटतं आता तुझं शूटिंग जर संपलं असेल तर आपण घरी जाऊ शकतो. हो, म्हणजे तुझ्या घरी जाऊया. चालेल. आणि तुझ्या हातचा चहा पिऊया. हो हो, चला चालेल, आवडून घ्यावा लागेल. चाल. आता घरी आलीस, रिलॅक्स वाटतंय ना. पण मला सांग, दिवसभर शूटिंग करून जेव्हा येतेस तेव्हा घरी आल्यानंतर तो जो एक रिलॅक्सेशन पॉइंट असतो तो नेमका तुझ्या दृष्टीने कसा असतो? घरच जे गोष्ट असते, म्हणजे कुठेही तुम्ही राहून या, पण घरी आल्यानंतर जो थकवा जात असतो तो घरापेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट असते. आणि लकीली म्हणजे मी लग्नानंतर मी ठाण्यामध्ये होते 1 वर्ष, पण त्यानंतर मी इकडे गोरेगावला शिफ्ट झाले. आणि लकीली असं म्हणतात ना, गॉड गिफ्ट असतं काही गोष्टी, तसं माझं फ्रेंड सर्कल जो आहे तो मला गॉड गिफ्ट आहे. ही खूप छान आहे. आम्ही मोजून 3 जणी आहोत, पण खूप छान मस्ती. आणि त्यामध्ये अजून एक कनेक्शनचा असा आहे की आम्ही 3 मैत्रिणींमध्ये 3 ही मुली आहेत आणि 3ही त्या एकमेकीशी इतके अटॅच आहेत ना, त्यामुळे त्या प्रवाहाने पण आम्ही परत एकत्र येतो. आणि अचानक एखाद दिवशी भेटतो, म्हणजे 5 मिनिटांसाठी भेटतो, पण कधी 3-4 तास निघून जातात कळत पण नाही. कधी कधी रात्र पण अशीच निघून जाते आणि आम्ही गप्पा मारत बसलेलो असतो. सो तो खूप मोठा कम्फर्ट झोन आहे. हो, इथेच, एक इकडे एक बाजूला असंच. नाही, आणि तुझं घरही छान आहे, तुझी सोसायटी खूप छान आहे, आणि तू म्हणालीस तशी तुझ्या मैत्रिणीही छान आहे, कारण आम्ही बघतोय इथे येऊन त्या थांबल्या आहेत कधी एकदा भेटायला, कधी एकदा बोलायला मिळेल असं. पण मला वाटतं मी त्यांच्याशी सुद्धा थोड्याशा गप्पा मारीन नंतर, त्यांनाही विचारीन तू कशी आहेस त्यांच्या दृष्टीने. पण मला एक सांग की आता घरी आल्यानंतर सगळी तुझी अवॉर्ड बघितली तर मला आठवलं राज्य पुरस्कार तुला राजू फिल्म साठी. मला नॉमिनेशन होतं, म्हणजे सांगते की एक गोष्ट अशी झाली की मी आता या 12 वर्षाच्या करिअरमध्ये अगदी मोजून मी 4 ते 5 फिल्म गेल्या 4 फिल्म गेल्या, म्हणजे बाकीच्या पण केल्या त्यामध्ये सोलो डान्स आणि असं काही होतं, पण जे कॅरेक्टर होते ते फक्त 4 फिल्म केल्या. त्यामुळे पण प्रत्येक फिल्मला मला कुठे ना कुठेतरी नोटीस केलंच गेलं की नॉमिनेशन होतं. म्हणजे पहिल्या फिल्मला मला बेस्ट न्यू कमर म्हणून नॉमिनेशन होतं, त्यानंतर मला राजूसाठी नाही, विठ्ठल विठ्ठलसाठी बेस्ट ऍक्ट्रेससाठी नॉमिनेशन होतं मला. त्यामुळे मी जितक्या फिल्म्स केल्या तिथे मला प्रत्येक वेळेस कुठे ना कुठेतरी नॉमिनेट केलं गेलं. त्यामुळे मला हे जाणवत होतं की मी जो प्रवास सुरू केला आहे, जरी तो ब्रेक ब्रेकनी असला तरी तो कुठे, ज्या गोष्ट मी औरंगाबादून विचार करून आले होते त्या मार्गावर मी आहे हे मला जाणवत होतं. त्यामुळे स्टेट अवॉर्ड मला त्या बाबू बँड माझ्यासाठी, पण त्याच्या आधी मी नॉमिनेट होते राजू. राईट राईट. आणि म्हणजे तू म्हणतेस तसं की जे तुला आवडलं, जे तुला योग्य वाटलं त्याच भूमिका तू निवडल्यास, आणि म्हणून अगदी सिलेक्टिव्ह भूमिका करून थोड्या दिवसात एक चांगलं नाव तू कमावलंस. म्हणजे लकीली मी 4 फिल्म केल्या आणि त्या 4 फिल्म मध्ये कॅरेक्टर्स खूप डिफरंट होते आणि मला एक अभिनेत्री म्हणून मला सॅटिस्फॅक्शन मिळेल असं बरंच काही होतं त्याच्यामध्ये. तर ते खूप महत्वाचं असतं. आणि त्यानंतर मला बरेच लोकांनी विचारलं का नाही फिल्म करत आहे, का नाही फिल्म करत आहे. अवॉर्ड नंतर बऱ्याच ऑफर आल्या होत्या, पण संभव मला असं वाटलं की माझ्यावर जबाबदारी वाढली आहे, मी हे नाही करायला पाहिजे, मी हे नाही करायला पाहिजे, असं थोडंसं थोडीशी हे कन्फ्युज झाले होते. पण आवडीनिवडी काय काय तुझ्या,
म्हणजे एकतर बाई म्हटल्यानंतर आणि लग्न झालेलं आहे, तुला मुलगी आहे, म्हटल्यानंतर तुला किचन मध्ये जावंच लागत असणार. तेच मी सांगते, बाई म्हटल्यानंतरच मी आधी सांगते, मी किचन मध्ये तेव्हाच गेले जेव्हा मला मुलगी झाली आणि तिच्यासाठी जेव्हा मला काही करावं लागलं नवऱ्यासाठी, म्हणून मी कधीही किचन मध्ये गेले नाही. तो मला खूप समजून घेतो, म्हणजे व्हेरी गुड की आता लेकीसाठी म्हणून मग मी तिला जे आवडतं तसं फिश बनवणं वगैरे असं करते, पण मला अजिबात खाण्याचीही आवड नाही आणि खाणं बनवण्याची पण नाही. आणि हॉबी म्हणत असेल तर मला झोपायला प्रचंड आवडतं. मला डान्स खूप आवडतो, पण माझा डान्सशी आता तसं कनेक्शन माझं खूप कमी झालं. म्हणजे मुंबईला आले स्ट्रगलिंग पिरियड मध्ये, मग जागा नसायची, पेंगेस पण राहायचं, सो ते लिमिटेड स्पेस मध्ये मग तुम्ही रियाज नाही करू शकणार, दुसऱ्यांच्या घरी कसं करणार, तर ती एक जी नाळ होती ती तुटली गेली. पण नंतर खूप इच्छा होती की आता करायचं, आता माझी लेख जेव्हा डान्स करायला जाईल ना पण सुरू करीन. आता तू मगाचपासून सांगतेस माझी लेख, मी तिच्यासाठी किचन मध्ये जाते, तिला डान्स शिकायचा आणि ती तिथे बसून इतकं शांतपणे ऐकते, मला खूप कौतुक वाटलं तिचं. ये ना उभी तिथे, बस ये आई जवळ. हा मस्त पैकी तू पिक्चर पिक्चर बघून आली आहेस हो ना, आईला पण बघतीस की नाही पडद्यावर? हा कोणतं आवडतं तुला आईचं काम? हा कोणती? ओ पण तिथे ती तुझी आई नाहीये, मग चालतं. पण मी खरं जेन्युइनली सांगू, ते एक असतं ना अप्रूव जे असतं ना, ते तिला अजिबात नाहीये. तिला माझी आई असं, म्हणजे ती तिच्या क्लासमध्ये वगैरे मी गेले ना, तर त्या म्हणतात तुम्ही सिरियल मध्ये काम करता, पण तिला असं त्याचं कधी काही हे नसतं की माझी तिला त्याची ओढ पण नाहीये तशी फारशी, म्हणजे क्रेज नाहीये तिला. हा म्हणजे मला असं वाटतं की तू खरी म्हणजे तिच्या आई म्हणून तिच्यासाठी जे काही करतेस ते तिचे खरे संस्कार तिच्यावर होत आहेत, आणि म्हणून कदाचित ती क्रेज तिच्या मनात नाहीये. ही खूप छान गोष्ट आहे. मला वाटतं तुझ्या मैत्रिणी बसल्या आहेत, त्यांच्याशी पण थोड्याशा गप्पा मारूया. आणि मला वाटतं अशीच धमाल नेहमी करता का तुम्ही? असतो म्हणजे मोस्ट ऑफ द संध्याकाळी आम्ही हे सगळे जमलेलेच असतो आणि हेच होत असतं. मिताली तुझ्या सगळ्या मैत्रिणी बसल्यात आणि छानपैकी सगळ्या पिक्चर पिक्चर बघून आल्या. हो मज्जा करून आल्या, सोडून मी शूटिंग करत होते. पण आम्हाला जरा ओळख करून दे. ही आहे मनप्रीत आणि ही आहे मनू, तिची ही मुलगी जान्हवी आणि ती मीरा. वा म्हणजे ह्या पण माझ्या मैत्रिणी आहेत, या छोट्या असल्या तरी याही माझ्या मैत्रिणी आणि ही होगी माझी मुलगी. येस. आणि मिताली बद्दल काय सांगाल? मिताली माझी खूप छान मैत्रीण आहे. ओके. मतलब हम एक फैमिली के जैसे ही रहते हैं तीनों. हमारा एक ट्राइंगल है जैसे हमारी बच्चियों का ट्राइंगल है, बस एक साथ है, यहीं से शुरू होता है, दिन यहीं पे खत्म हो जाता है. म्हणजे आम्ही 5 मिनिटासाठी जरी कुठे भेटलो, जाता जाता जरी भेटलो की त्याच्यानंतर मला कळतं की अरे ऑलरेडी 4 तास होऊन गेलेले, आम्ही तिथेच असतो. हम एक साथ बैठते तो पूरा दिन रात खत्म हो जाता है, हमें पता ही नहीं होता टाइम का की कब हमारा टाइम खत्म हो गया. और अच्छे दोस्त मिले सब. अच्छे दोस्त हैं हमारे, हर तरीके से हम लोग एक दूसरे को मैच करते हैं, कॉम्प्लीमेंट करते हैं, तो जस्ट ऐसा ही है. मिताली मतलब एकदम ट्रू फ्रेंड. वाह, आपको क्या लगता है? आई थिंक शी इज अ ब्यूटिफुल ह्यूमन बींग एंड अ वंडरफुल एक्ट्रेस. शी इज अ वेरी टैलेंटेड वुमन एंड आई एम वेरी प्राउड ऑफ मिताली. आई एम प्राउड टू बी हर फ्रेंड. तो बहुत आप लोग मजे करते हो, मजा करते हैं एकत्र आले और दिन दिन साथ में रहते हो. आपको भी अच्छा लगता है? अच्छा पानी का या मावशी आमच्या खूप मदत होते ह्या असल्यामुळे मग मी लेकीला सोडून जाते आरामात. म्हणजे दिवसभर तुम्ही हिच्या सेवेला आहात म्हणून होऊ शकतं. खर तर मला तुमच्याशी बोलायला आवडेल. मला फोन घेऊन येस 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 मावशी 2 मिनिटं बसा ना. हॅलो बसा. काय मितालीला खूप मदत होते तुमची, कसं वाटतं तुम्हाला तिच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्याबद्दल खूप छान वाटतं मला आणि त्या खूप चांगलं आहे, गोड आहे एकदम. त्यांचे मिस्टर बी खूप चांगले आहेत. तुम्ही घर पण खूप छान ठेवलंय आणि ती एक रोल करते टीव्हीवर मालिकेमध्ये, तुम्ही ती मालिका खूप आवडीने खूप आवडीने बघता? म्हणजे माझी मुलं सून वगैरे सगळे बघत राहतात, त्यांना खूप आवडतं आणि यांचा सिरियल लागला ना ते खूप त्यांना मस्त वाटतं एकदम. अच्छा आणि खूप छान, तुम्ही अशीच तिला मदत करत राहा आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी पण बोलून. थँक्यू मिताली, खूप छान वाटलं तुझ्या मैत्रिणींशी गप्पा मारून. आणि खूप चांगला ग्रुप तुला आज मिळालेला आहे. पण मला एक सांग की जेव्हा तुला रिकामा दिवस मिळतो तेव्हा पूर्ण फॅमिली बरोबर तुझा दिवस कसा असतो? अगदी सर्वसामान्य एका स्त्रीसारखा की
आरामात उशिरा उठायचं, आरामात खायचं, लोळत पडायचं, टीव्ही बघायचा, मुलीबरोबर गप्पा मारायच्या, नवऱ्याबरोबर बसायचं, चहा प्यायचा, लोळत. त्यामुळे दिवसभर आराम, अगदी आराम. मला खूप आवडतं, मी खूप घर कोंबडी आहे. मला जरी घरात तुम्ही 2-3 महिने बसून राहायला सांगितलं तरी मला आवडतं. बरोबर. पण तितकंच जेव्हा कामाला जायला लागतं तेव्हा. हा मग त्यामुळे मला असं होतं की डेली सोप करताना असं कंटिन्यूअस काम करायचं असतं. आणि जर मध्ये 2-3 दिवसाचा ब्रेक मिळाला आणि परत जर कॉल आला ना की चला उद्या शूटिंग, मला असं की घरी राहते, मी घरी राहते, मी प्रचंड घर कोंबडी आहे. ओके. पण तरी सुद्धा तुझ्या कामावर त्याचा परिणाम होत नाही, नाही चांगली गोष्ट आहे. नाही नाही, तिथे गेल्यानंतर ऍक्शन म्हटल्यानंतर मग तुम्हाला प्रोफेशनल सुरू व्हावंच लागतं. बरोबर आहे. मला एक सांग की आता सगळ्या चित्रपटांचा ट्रेंड बदलतोय आणि आता मराठी चित्रपटांना खूप चांगले दिवस आलेत, तर एकंदरीत हा जो बदलता ट्रेंड आहे त्याच्याबद्दल तुला एक अभिनेत्री म्हणून काय वाटतं? म्हणजे हे पण माझ्यासाठी खूप खूप सरप्राईज होतं जेव्हा मला मटासाठी त्यांनी विचारलं की तुम्ही ज्युरी व्हाल का. अच्छा. मी या वर्षीचे मटाची ज्युरी होते. सो मी ही म्हटलं खूप छान संधी आहे कारण की एकाच वेळी मी यावर्षी बनलेल्या असंख्य मराठी चित्रपट बघणार होते आणि जसं मला वाटलं होतं तसंच घडलं. मी जवळपास 62 फिल्म्स बघितल्या. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे की प्रचंड व्हरायटी विषयांमध्ये, कलात्मकतेमध्ये, परत टेक्निक खूप वेगळं झालंय, प्रेझेंटेशन खूप वेगळं आहे, कलावंत खूप चांगले आहेत, खूप वेगवेगळ्या पोत असलेले चित्रपट येतात. सो मला खूप छान वाटलं की मी या पिरियडमध्ये मी मराठी चित्रपटांमध्ये परत आले, म्हणजे एक सुवर्णकाळ परत आलाय जो मध्यंतरी लावणीच्या काळामध्ये होता, मध्ये थोडंसं मराठी फिल्म्सला हे झालं होतं. पण आता अशा अनेक फिल्म मी आता यावर्षी ज्या बघितल्या त्या आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जातील इतक्या त्या सुंदर झालेल्या आहेत. म्हणजे फँड्री आहे, येल्लो आहे, अस्तू आहे, टपाल आहे, अशा अनेक सुंदर सुंदर फिल्म्स आहेत. त्याचबरोबर काही हलक्या फुलक्या पण इतक्या सुंदर फिल्म्स आहेत की त्या आवडून जातात. म्हणजे त्याच्यामध्ये असं फार काही आव आणलेला नाही की आम्ही फिल्म बनवतोय आणि आम्हाला असं टेकिंग घ्यायचं आणि मग आम्हाला खूप काही डीपली असलेले विचार मांडायचे असं काही नाही. खूप हलके फुलके असे आपण चहा कॉफी पिता पिता बघू शकतो, असे 2 तास सुंदर जातील अशाही मी फिल्म बघितल्या. खूप सुंदर म्युझिक आणि दुनियादारी म्हणा किंवा टाइमपास म्हणा, असं रेकॉर्ड ब्रेक फिल्म्स मराठीमध्ये येतात की करोडो बॉक्स ऑफिसला देऊ शकतील. सो हा खूप कलाटणी झाली आहे मराठी चित्रपटामध्ये, खूप सुंदर काळ आलेला आहे आणि त्यामुळे खूप छान वाटलं मटाचं ते करून. मला खूप छान एक्सपिरियन्स मिळाला, खूप काही शिकायला मिळालं. बरोबर. आणि मला असं वाटतं की आत्ता या वयात म्हणजे योग्य वयामध्ये ज्युरी असं तुला मिळालं, म्हणजे जसं म्हणतात ना की योग्य वयात योग्य बक्षीस मिळालं पाहिजे, तसंच आहे, ती योग्य संधी मिळणं गरजेचं असतं. आणि असं असतं की एकदा परीक्षण करत असताना तुमचाही एक प्रवास झालेला असतो प्रत्येक कलावंताचा, तोही कदाचित तुमच्या डोळ्यासमोरून जात असेल आणि एक मोठा कॅनव्हास कदाचित तुम्हाला बघायला मिळत असेल. हो, मी खूप कनेक्टेड होते. म्हणजे मी ना दुसऱ्यांची जरी फिल्म बघत असताना मी अनेक वेळा ना मी स्वतःला त्याच्यामध्ये कनेक्ट करत असते आणि मी स्वतःला बघत असते, मीच त्या फिल्ममध्ये स्वतःला रिफ्लेक्ट होताना बघते. त्यामुळे मी त्या पद्धतीने फिल्म खूप एन्जॉय करते आणि मजा आली ती सगळं करत असताना. असंच आपले प्रेक्षक, म्हणजे जसं मी म्हटलं की काळ बदलतोय त्याप्रमाणे चित्रपट बदलतोय, चित्रपटाचा प्रवाह बदलतोय, या सगळ्याबरोबर प्रेक्षकही बदलतोय. तर आपल्या या बदलत्या प्रेक्षकाविषयी आपल्याच प्रेक्षकांना काय सांगशील? नाही, आणि हे सगळं मला वाटलं की घडतंय ते निव्वळ प्रेक्षकांमुळेच. प्रेक्षकांनी हे आवडून घेतलं म्हणून ती परत करायची हिंमत निर्मात्यांना किंवा दिग्दर्शकांना होते. आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षक वेलकम करतात नवीन नवीन चांगल्या विषयांना, सिरियस विषय असो, कॉमेडी असो, लव्ह स्टोरी असो. आता मराठी ऑडियन्स तसा जागरूक झालेला आहे, म्हणजे फक्त टीव्हीवर पिक्चर येतात तेवढे बघून सोडणं असं नाही, पण जर एखाद्या विषयाची चित्रपटाची चर्चा झाली तर ते नक्की आवर्जून थिएटरमध्ये जातात आणि बघतात. तर ही खूप चांगली गोष्ट आहे मी या क्षेत्रातली आहे, म्हणजे की खूप अभिमान वाटतो की चांगलं घडून येते. मला वाटतं आता पूर्ण दिवस आम्ही छानपैकी तुझ्याबरोबर अंधार पडलाय, त्यामुळे आता आम्हाला निघायला हवं. पण तरीही जाता जाता एक प्रश्न विचारायचा मोह आवरत नाहीये मला. तू मगाशी बोलता बोलता म्हणालीस वडील लेखक, आणि आई आणि वडील दोघांचे संस्कार हे आपल्यावर असतात, ते रुजत जातात. तू तिथून औरंगाबादून इथे आली, स्ट्रगल केलंस आणि या क्षेत्रात आज नाव कमावलंस, आज त्यांना काय वाटतंय? ऑफकोर्स दोघांनाही वडील नाही आहेत पण त्यांनाही छान वाटत असणार. त्यांनी जाता जाता मला नॅशनल मिळालं हे ते त्यांनी पाहिलं गेले. सो
हा म्हणजे ज्या एका मध्यमवर्गीय घरातून एक मुलगी ते ही औरंगाबाद मधल्या शहरातून 10-12 वर्षापूर्वी जिला मुंबईला या क्षेत्रामध्ये पाठवायचं तेही मी म्हणजे मी शहाण्णवकुळी मराठा घराण्यातून आलेली जिथे मुली नृत्य करत नाहीत. बरं, नृत्य करणाऱ्या मुली वेगळ्या असतात असं म्हणणं असतं की मुली घुंगट पद्धत जिथे असते त्या वातावरणातून मी आले. पण टचवूड की माझे वडील खूप आधुनिक विचारांचे होते, लेखक होते, कवी होते, माझी आई खूप आधुनिक विचारांची होती, तर मुलगी असूनही त्यांनी मला प्रचंड सपोर्ट केला. म्हणजे की घरामध्ये दोन माझ्यापेक्षा दोन मोठे भावंड आहेत. गंमत अशी व्हायची की ते संध्याकाळी घरात असायचे आणि मी रिहर्सलसाठी रात्री 10-11 वाजेपर्यंत घराबाहेर असायचे. पण कधीही मला त्यांनी आडकाठी आणली नाही की तू कशी काय काय. त्यांनी नेहमी माझ्यावर एक विश्वास टाकला. तो विश्वास घेऊन मी मुंबईला आले होते आणि मी खूप कमी काम केलं. पण खूप त्यांना प्राऊड फील होईल, त्यांना अभिमान वाटेल असंच काम केलं. सो तो एक कुठेतरी माझ्या बॅक ऑफ माइंडला असते की हा मी त्यांना नेहमी एक अभिमान वाटेल असंच केलं. बरोबर, एक मुलगी म्हणून मी नेहमी तिथे मी स्वतःला. खरं आहे. आणि आणखी एक अभिमानाची अत्यंत महत्वाची अशी गोष्ट म्हणजे त्यांची फार इच्छा होती. मग त्यांनी तुला असं अनेकदा बोलून दाखवलेलं मी कुठे वाचलेलं आहे की त्यांनी असं म्हटलं होतं की तू स्मिता पाटील सारखी हो. हा म्हणजे एक असं असतं ना की आपला कोणीतरी खूप आपण कोणाचा तरी खूप फॅन असतो. तशी माझी आई खूप फॅन होती स्मिता पाटीलची आणि वैजयंतीमालाची. तर ती तिने तेव्हा लहान असताना मला जबरदस्तीने ते भरतनाट्यमला टाकलं होतं, तू वैजयंतीमाला सारखं नाचायचं म्हणून. आणि मग ते मी केलं. आणि जशी मी मोठी होत गेले तशी त्या काळामध्ये स्मिता पाटीलच्या खूप फिल्म्स यायच्या, तर माझे आई वडील ते आवर्जून बघायचे आणि त्यांना ती आवडायची. तर ते असं आई कधी कधी बोलता म्हणायची किती छान आहे ती, असं तू काम केलं पाहिजेस ग, असं तुला आलं पाहिजे ग. तसं मग असं होतं. मला असं वाटतं की तुमच्या त्या तुम्ही असं ऐकत गेलात आणि कधी ऐकलं तर एखादी गोष्ट तुमच्या मनात राहते आणि ती करते. आणि मग नंतर मी ती कनेक्ट केली जेव्हा मी मुंबईला आले, मी कामं केली, तर मी ठरवून मुद्दामून हीच कामं करायची म्हणून नाही केली. पण मी जेव्हा विचार केला तेव्हा मला वाटलं की अरे मी जी कामं करते ती खूप रिअलिस्टिक आहेत, खूप रिअल वाटावी अशी आहेत. तर कुठेतरी तिची नाळ मला ती तिच्याशी जुळली. ती खूप महान आहे, म्हणजे तिचं नाव घेणं सुद्धा आहे, पण तिच्यासारखं होणं तर फार अवघड आहे. पण हा काही हरकत नाही, जर एखाद्या व्यक्तीला एक चांगलं छान दिसत असेल आणि तसं व्हायला आवडत असेल तर कधीही त्यांनी तो प्रवास चालू ठेवावा. आणि मला तिच्यासारखं व्हायला आवडेल, तिच्यासारखं प्रामाणिकपणे काम करायला आवडेल. मुळात कसं आहे माहितीये, आज मराठी किंवा हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये तू स्मिता पाटील सारखी हो हा एक खूप चांगला आशीर्वाद आहे. मी म्हणेन हो, म्हणजे की आई वडिलांनी असं काहीतरी हो म्हणणं कधीही चांगलं की तू ग्लॅमर फिल्म जाऊन तू हिरोईन हो या कॅटेगरीमध्ये कधी त्यांनी मला प्रोत्साहन नाही. बरोबर आहे, मला वाटतं तेच खूप महत्वाचं आहे आणि आम्हाला सगळ्यांनाही हेच वाटतंय. कारण मिताली जगताप हे नाव घेतल्यानंतर छोट्या पडद्यावर तर आपण तिला बघतोय पण त्याच्या बरोबरीने थेट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत जी जाऊन पोचलीये म्हणून तुझं यश आणि तुझं कौतुक आम्हाला सगळ्यांना आहे. मला असं वाटतं की उत्तम कलात्मक कदर ही जेव्हा कलावंताला असते तेव्हाच त्यांच्यातली कला ही आपल्यापर्यंत पोहोचत असते आणि मंडळी आपल्या ती मनात निर्माणही होत असते. म्हणजे कला इथून सुरू होते आणि तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते तेव्हा ते वर्तुळ पूर्ण होतं. आणि हे वर्तुळ मितालीच्या बाबतीत पूर्ण झालंय असं मी निश्चित. आणि हे वर्तुळ तेव्हाच पूर्ण होतं जेव्हापासून माझा जन्म, माझे आई वडील, त्यांचे संस्कार, माझं गाव, माझे लोक, मला केलेले सपोर्ट केलेले आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकून माझं मला कामं दिली आणि ज्या विश्वासाने लोकांनी येऊन ती कामं पाहिली हे सर्कल तेव्हाच कम्प्लीट. अगदी खरंय. आणि ते सर्कल तुझ्या बाबतीत असं नेहमीच पूर्ण होत राहो अशी सदिच्छा मी व्यक्त करते. आणि आज तुझा पूर्ण दिवस तू आम्हाला दिलास, म्हणजे शूटिंग मधनं वेळ काढून काढून आपण छान गप्पा मारता आल्या आपल्याला, त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद.